पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन पनवेल तालुक्यात करण्यात आले होते. त्याअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरियर्स नाईट फुटबॉल चषक 2023 आयोजन करण्यात आले आहे. या नाईट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन खांदा कॉलनी सेक्टर 19 येथील CKT महाविद्यालयातील मैदानात करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले होते. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या नाईट फुटबॉल स्पर्धेला भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. ही फुटबॉल स्पर्धा 20 आणि 21 मे रोजी खांदा कॉलनी सेक्टर 19 येथील CKT महाविद्यालयातील मैदानात रंगणार आहे. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रोहित जगताप, युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, देवांशु प्रभाळे, शुभम कांबळे, अक्षय सिंग यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमचे युवा नेते, सन्माननीय सभागृह नेते श्री परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल शहर युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी खांदा कॉलनीच्या CKD कॉलेजमध्ये भव्य दिव्य अशी फुटबॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे. मी या स्पर्धा जी आयोजित केली त्या सर्व आमच्या युवा वॉरियर्सच्या टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सन्माननीय आपले आमचे युवा नेते श्री परेश ठाकूर हे सतत आमच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, शैक्षणिक असतील, कला असेल, क्रीडा असेल, असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी साजरा होत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य शोधून श्री परेश ठाकूर यांनी जो युवा वर्गाला या ठिकाणी घडवलेला आहे, जो युवा वर्गाला जे प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याच्या अनुषंगाने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहेत. या स्पर्धेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 24 संघ हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आज आणि उद्या म्हणजे 20 आणि 21 तारखेला असे 2 दिवस या ठिकाणी स्पर्धा संपन्न होणार आहे. सन्माननीय आपल्या राज्याचे सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नागरी पुरवठा मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण हे देखील या स्पर्धेला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचे, चांगल्या दर्जाचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की पनवेलमधल्या या सर्व नागरिक बंधू भगिनींना या ठिकाणी या फुटबॉलचा आनंद जो आहे हा या ठिकाणी अनुभवाला मिळणार आहे. आपणा सर्वांना ज्ञात असेल, जगातला सर्वात जर श्रीमंत खेळ कुठला असेल तर तो फुटबॉल आहे. आणि संपूर्ण भारत, हिंदुस्थानामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज अनेक नामांकित असे नावाजलेले या ठिकाणी फुटबॉल खेळाडू आहेत. आणि एक फुटबॉल म्हणजे एक अतिशय थरार, एक रोमांचकता आणि भव्य दिव्यता अशा पद्धतीचं स्वरूप असतं. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आमच्या पनवेल शहर युवा मोर्चानी परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाची युवा वॉरियर्स लीग ही जी स्पर्धा भरवली ती अशीच या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये होईल. प्रेक्षकांचा देखील त्याला उदंड प्रतिसाद मिळेल आणि खेळण्याचा फुटबॉलचा आनंद जो आहे तो या ठिकाणी निश्चितपणे या नागरिकांना अनुभव होईल. भारतीय जनता पक्ष नेहमीच समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारा पक्ष आहे. मग विविध पातळ्यांवर काम करतो. आता आपण पाहाल तर कुठं कोणतंही एक कारण धरून आज आपण असं कारण धरलं आहे की आमच्या युवा नेतृत्व परेश ठाकूर यांचा 18 तारखेला वाढदिवस होता, त्याचा निमित्त साधून कोणतेही चांगलं काम करण्यासाठी एक निमित्त लागतं आणि परेश दादांचं वाढदिवस हे निमित्त धरून युवा वॉरियर्स म्हणजे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जे मयुरेश नेटकर असतील, जगताप असतील शहर अध्यक्ष, या सर्व यांच्या ग्रुपने युवा वॉरियर्स म्हणून एक नवीन संकल्पना राबवलेली. आज खारघरमध्ये क्रिकेटचे सामने असतील, कामोट्यामध्ये कबड्डीचे सामने असतील, कळंबोलीत वेगळे सामने, त्याचबरोबर आज CKD किंवा नवीन पनवेलमध्ये CKD कॉलेजला इथे फुटबॉलचे सामने भरवलेले आहेत. आता या अंतर्गत युवकांना ग्राउंडवर असले पाहिजे, ग्राउंडवर खेळले पाहिजेत, ही चांगली संकल्पना या युवा वॉरियर्सने घेतलेली आहेत. भारतीय जनता पक्ष
हा नेहमीच सर्व पातळीवर काम करत असतो, त्या पद्धतीने आमच्या या भारतीय जनता पक्षाच्या युवा वॉरियर्सने जगताप असतील, नेतकर साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम असेल, त्याचप्रमाणे आता बोललो आपण त्याप्रमाणे अभिषेक यांनी आता खांदा कॉलनीमध्ये त्यांची फुटबॉलची टीम मुंबईच्या टीमसोबत खेळत आहेत. अशा चांगल्या प्रकारे उपक्रम आमची नेहमी युवा वॉरियर्स करत असतात आणि निश्चित एक कारण जसं रामशेठ ठाकूर साहेब म्हणतात की 80% समाजकारण 20% राजकारण आणि भारतीय जनता पक्षासुद्धा आज मोठं आहे आणि तोच आमचे युवा वॉरियर्स आज ह्या निमित्ताने करत आहेत आणि अशा युवा वॉरियर्स किंवा कार्यकर्त्यांचा आम्हाला नेहमीच गर्व राहील. आज माझ्यासोबत अनिलजी भगत असतील, आमचे नगर नितीनजी पाटील असतील, आमचे नेते जयंतजी पगडे साहेब असतील, भैरा साहेब असतील, अशा सर्व आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही लावलं आहेत आणि निश्चित असे कार्यक्रम यांनी करायचे आणि त्यांच्या कार्य भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही नेहमी त्यांच्या या युवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहू असं मी आजच्या या कार्यक्रमात सांगतो.